गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रसाद बणबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन लोकेशनसोबत. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला आजचं लोकेशन समजलंच असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. तेवढे फाट्याजवळ आलो आहे आणि इकडे भाऊजींची वाट बघतोय आणि पुढचा प्रवास आम्ही आता भाऊजींसोबत करणार आहोत. आपला पल्लव आहे आपल्यासोबत. पल्लव जर व्लॉगमध्ये आलास तू पण आज. मी आता कराटेश्वर मंदिराजवळ आलो आहे तर आपण आता दर्शन घेऊया. मस्त असा व्ह्यू दिसतोय आणि हा व्ह्यू आहे तो कराटेश्वर मंदिराजवळच आहे. आम्ही आता फेरी बोट मधून जाणार आहोत. आता बोट लागते मग. आता आपण आता बोटवर आलोय आणि बोटचा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच घेऊया. बोटवर आम्ही आता बसलोय आणि आता बोट निघते. हॅलो, कसं वाटतंय तुला? बोटचा प्रवास हा 5 ते 10 मिनिटाचा होता पण मजा आली खूप. इकडे ना 9 किलोमीटर लागले. आम्ही आता हेदवीच्या गणपतीला आलोय आणि गाडी तिकडे पार्क केली आणि आम्ही इकडून आता वरती निघालो. आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊया. Oh,
आता वेळणेश्वर मंदिराजवळ गाडी पार्क केली आणि त्याच्या अगोदर जयगडची फेरीबोट आहे त्याबद्दल सांगायचं म्हटलं ना तर एक एक तासाने ती फेरीबोट आहे. तर आम्हाला 10 ची फेरीबोट थोडक्यासाठी चुकली. मग ते बोलले की 11 वाजता परत फेरीबोट येईल. तर त्यावेळेत आम्ही कराटेश्वर मंदिर करून आलो आणि परत 11 वाजता तिकडे आलो. तर 11 ची फेरीबोट आम्हाला मिळाली. त्याच्यानुसार आम्ही नंतर पुढे हेदवीजा गणपतीला गेलो. तर जिथे उतरतो जेटी तिथून जवळपास 10-12 किलोमीटर अप्रॉक्स हेदवीचा गणपती आहे आणि त्याच्यानंतर पुढे वेळणेश्वर आहे ते 8 किलोमीटर. तर ते जवळपासच आहे. आणि फेरीबोटचे जे तिकीट आहे ते 4 व्हीलरसाठी 180 रुपये आहे ड्रायव्हरसोबत आणि पर पर्सन 25 रुपये आहे. 2 व्हीलरचं विचारलं नाही पण ते 100 रुपयाच्या जवळपास असेल. आम्ही आता वेळणेश्वर देवस्थानला आलेलो आहे. वेळणेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झालं. आम्ही आता बीचवर जातो आहे. हाय, वेळणेश्वरचा बीच. वेळणेश्वर मंदिर आणि बीच बघितल्यानंतर आम्ही फेरीबोटने परत जयगडला आलो आणि जयगडला आता आम्ही विनायक मंदिराजवळ आलो. तुम्ही माझ्या पाठीमागे मंदिर पाहू शकता. मंदिराजवळ खूपच मस्त असं गार्डन पण आहे. मंदिराजवळ एक तलाव आहे आणि त्यामध्ये मासे आहेत. पण हे पल्लव काय करतोय? आणि आमच्या पल्लवची मजाच चालली. आजचा फिरायचा दिवस संपला, आता घरी जाऊया. आम्ही आता घरी आलोय. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.